राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने दिनांक 17 मार्च रविवार रोजी मानवत शहरात श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज, राजे छत्रपती शिवाजी महाराज, ककैया महाराज यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सर्वप्रथम सकाळी 10 वाजता मानवत शहरातून मुख्य मार्गाने गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज व भारत मातेचा सजीव देखावा सादर करण्यात आला होता. या शोभायात्रेनिमित्त श्रीराम जन्मोत्सव समिती मानवत यांच्या वतीने अल्पोपहार वाटप करण्यात आले होते. या मिरवणुकीचा समारोप जिजाऊनगर मानवत येथे गुरु रविदास महाराज मंदिर नियोजित जागेवर करण्यात आला. जिजाऊनगर येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवत नगरीचे विकास पुरुष डॉक्टर अंकुश भाऊ लाड हे होते, तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक माणिक चव्हाण यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष एस एन पाटील सर, माजी नगरसेवक गणेश कुमावत, विनोद रहाटे, राष्ट्रीय चर्मकार समाजाचे राज्य उपाध्यक्ष नरहरी सोनवणे, मराठवाडा उपाध्यक्ष रामकिशन कांबळे, पंढरीनाथ धोंगडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, पूर्व जिल्हाध्यक्ष विनोद असोरे, ज्येष्ठ समाजसेवक सुग्रीव ठोंबरे, मंठा तालुका अध्यक्ष अंबादास घायाळ व शहरातील सर्व समाज बांधव महिला भगिनी उपस्थित होत्या. एबी न्यूज मराठीसाठी मानवत तालुका प्रतिनिधी रिया.